की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे. भयानक पद्धतीने म्हणजे आजचा जो आकडा आहे रुग्णांचा तो आजपर्यंतचा सगळ्यात उच्चांक गाठणारा हा आकडा आहे. जवळपास 60,212 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आज आपल्या राज्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत. 60,212 म्हणजे फार भीतीदायक ही परिस्थिती आहे. We invite the vaccine makers such as Pfizer, Moderna, Johnson & Johnson and others who are in the other stages eventually who will seek the licensure from any of these agencies to be ready to come to India at the earliest possible.